किंवा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. तर आज आपण चाललो आहोत माशेस घाटला, म्हणजे तिथे एक माझी मैत्रीण आहे अपेक्षा म्हणून, ती पण आमच्या सोबत आहे. आता मी सगळ्यांना कलेक्ट करते, इथून आम्ही निघावे सगळ्या फ्रेंड्स सगळे कलेक्ट करणार आहे, तिच्या घरी पण जाणार आहे आणि माशेस घाटला एन्जॉय पण करणार आहे. तुम्ही पाहत राहा पूर्ण व्हिडिओ, आम्ही काय काय एन्जॉय करतो आणि माशेस घाट कसा आहे. स्टे ट्यून. हाय फ्रेंड्स, तर सगळ्यांना आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही चाललो आहे. आम्ही चाललो आहे माशेस घाटात जेवायला, तर ही अपेक्षा. तर हिच्या घरी आम्ही जेवायला जाणार आहोत, त्याच्यानंतर जाणार आहोत घाटामध्ये. तर तुम्हाला सगळं दाखवणार आहे, तर स्टे ट्यून विथ अस. माशेस घाट हा पिंपरी चिंचवड पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे, जुन्नर या साईडला आहे. आणि आता आम्ही इथं हॉल्ट घेतलाय नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करण्यासाठी आकाश मिसळ हाऊस, यस आकाश मिसळ हाऊस म्हणून हॉटेलचं नाव आहे. छान आहे, म्हणजे टेस्ट छान आहे. आम्ही मिसळ घेतली होती, मिसळची टेस्ट छान वाटली. तर म्हणजे मस्त स्पेशियस आहे हॉटेल, क्लीन आहे, हायजीन आहे, वॉशरूम पण क्लीन आहे. तर तुम्ही इथे हॉल्ट घेऊ शकता. प्लस या हॉटेलमध्ये लहान मुलांना खेळायला पण आहे. तुमच्या जवळ लहान मुलं असतील तर नक्कीच या हॉटेलमध्ये हॉल्ट तुम्ही घेऊ शकता नाश्त्यासाठी. तर चला मैत्रिणींनो, आपण माशेस घाट पुढे पाहत जाऊया. हॅलो मैत्रिणींनो, तर रमत गवत असं मी माशेस घाटला पोहोचलेलो आहेत. आम्ही सकाळी निघालो होतो 8 वाजता आणि पोहोचायला मला 11 वाजलेत. नाश्ता वगैरे रस्त्यात केला होता, तर 11 वाजता आम्ही या स्पॉटला पोहोचलो. तरी पण असं सुंदर धुके होतं, एक पहाटेचा नजराणा कसा असतो तसं आम्हाला 11 वाजलं तरी वाटत होतं. ऊन फार कमी पडतं या भागामध्ये, म्हणजे या पावसाळ्याच्या सीझनमध्ये. पावसाळा इज द बेस्ट सीझन टू व्हिजिट माळशेज घाट. माळशेज घाट हे जुन्नर तालुक्याच्या थोडंसं पुढे आहे, म्हणजे जुन्नर शिवनेरी त्याच्यानंतर पुढे लागतं, म्हणजे तो रस्ता मुंबईला जातो, महाघाटातून रस्ता जातो मुंबईला, त्यालाच म्हणतात माळशेज घाट. माळशेज घाट हा स्पॉट झाला आहे पर्यटकांसाठी आणि खूप सुंदर आहे. म्हणजे धुकं नेहमी वाहतं असतं आणि खूप सुंदर आहे. आम्ही धुक्याला ऍक्च्युली धुकं पाहत होतो की फोटो काढण्यासाठी, कधी कधी ते फोटो काढेपर्यंत किंवा आपली पोच घेईपर्यंत धुके असं पळून गेलेलं असायचं. पण धुके ये जा ये जा ये जा म्हणजे छान चालू होतं. तुम्ही जर एकटक पाहत बसलात ना तर धुके अशी मस्त वाहतात आणि मग थोड्या वेळाने मस्त असं डोंगर दर्या दिसतात. म्हणजे खूप सारे वॉटरफॉल आहेत, छोटे वॉटरफॉल, मोठे वॉटरफॉल. या डोंगरात बनवलेला रस्ता आहे म्हणून खूप निसर्गाने एकदम आपल्या महाराष्ट्राला दिलेली देणगी म्हणू शकतो आपण. इथे एकदा व्हिजिट तुम्ही नक्की करू शकता. बघा ना, खूप सुंदर अशा डोंगरांच्या रांगा आहेत, त्यातच मध्ये धबधब्यांची लुडबुड चाललेली आहे आणि खूप सुंदर दिसतं हे हा स्पॉट. ह्या स्पॉटसोबतच आपल्याला कणीस आणि चहा पाव. म्हणजे ह्या स्पॉटमध्ये एखादं कणीस आणि चहा मिळाला ना तर तृप्त होतं माणूस. तर तिथे कणीस आणि चहाची काहीच कमी नव्हती आणि ज्याचा आम्ही पण आस्वाद घेतला, खूप सुंदर लागत होतं कणीस. ॲक्च्युली मला माहीत नाही ते कणीसच सुंदर होतं का वातावरणाची मजा तेवढी होती म्हणून ते छान लागत होतं. आणि हा बोगदा ॲक्च्युली माळशेज घाटाचा हा बोगदा आहे. या बोगदात पार करावा लागतो, मग आपण मुंबईच्या रोडला लागतो. आणि बघा ना, बोगदात पण केवढं धुकं आहे, खूपच धुकं आहे. म्हणजे धुक्यांनी समोरचं काही दिसतच नव्हतं एवढं असं धुकं पडलं होतं. आणि खूप सुंदर वाटतं कारण हे धुके आपल्याला पावसाळ्यातच पाहायला भेटतात. पावसाळ्यात या जागेची मजा काही वेगळीच आहे, कारण नॉर्मल उन्हाळ्यात पण उन्हाळा असतो पण पावसाळ्यात एकदम धुकं असतं, एकदम ढगांनी जणू काय डोंगरांना झाकलेलं आहे, असं सुंदर असं पांघरून घातलेलं आहे ढगांचं, असं खूप सुंदर असं वाटतं. त्यामुळे तुम्ही माळशेज घाटला एकदा वन डे रिटर्न ट्रिप करू शकता. आम्ही ही वन डे रिटर्न ट्रिप केली. योगागने आमची मैत्रीण अपेक्षा तिथंच राहायला होती, त्यामुळे तिथे तिच्या घरी मस्त जेवलो, रमलो आणि इथे पण व्हिजिट केली. आणि हे वॉटरफॉल होते, हे रोडवर होते वॉटरफॉल. खूप वॉटरफॉल आहेत रोडवर, छोटे आहेत, मोठे आहेत. म्हणजे तुमच्याकडे लहान बाळ वगैरे असतील किंवा मुलं असतील छोटी, तर तुम्ही छोट्या वॉटरफॉलचे तिथे थांबू शकता, एन्जॉय करू शकता. मोठे असाल तर थोडासा मोठा वॉटरफॉल बघून पण तुम्ही थांबू शकता. हा पण मोठा वॉटरफॉल आहे आपल्या लेफ्ट साईडला. आणि इथे एक मस्त स्पॉट आहे, मला तो खूपच आवडला, त्याला कार वॉशिंग स्पॉट म्हणतात. आणि त्याचं लाईव्ह दर्शन पण मी तुम्हाला घडवते. म्हणजे मस्त असं वरतून पाणी पडताना आपली कार वॉश होऊन निघते. मला इतकं सुंदर वाटलं ना माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता जो मी तुम्हाला, हे बघा
असं मस्त असं कारवर पाणी पडतं आणि त्या क्षणासाठी आपल्याला काहीच कळत नाही काय झालंय. आणि त्यात जर आपली खिडकी उघडी राहिली कारची तर झालं झालं, पूर्ण कारच्या आतमध्येही पाणी बाहेरही पाणी. पण खूप सुंदर असं एक कार वॉशिंगचा वॉटरफॉल होता, म्हणजे फ्री कार वॉशिंग वॉटरफॉल होता. तर तुम्ही पावसाळ्यात जाण्याचा अनुभव घेतलास तर याच्या खालीहूनही कार नेण्याचा आनंद घ्या, एक मस्त असा अनुभव आहे. हाच तो हायवे जो मी म्हणलं मुंबईला जातो, आणि त्या हायवेच्या लगत म्हणजे अशा डोंगरातून पडलेले ह्या वॉटरफॉल्स आहेत, खूप सुंदर आहेत. आणि मी म्हणलं तसं छोटे आणि मोठे वॉटरफॉल्स आहेत. थोड्या वेळासाठी इथं आपण थांबू शकतो कारण आपल्याला पोलीस अडवतात, कारण इथे थांबणं तसं रिस्की आहे. तुम्ही मी अगोदरचा स्पॉट पाहिला, तिथं तुम्ही गाडी पार्क करून त्या स्पॉटला जाऊ शकता, पण या दरडीच्या शेजारी थांबणं थोडं रिस्की आहे म्हणून ते जास्त वेळ थांबू देत नाही. पण मग थोडं आपल्याला फोटो वगैरे काढण्यासाठी किंवा व्हिडिओज काढण्यासाठी तुम्ही इथे थांबू शकता थोडासा वेळ. तर मस्त असं हा स्पॉट आहे, बाजूला डोंगर दऱ्यात, आणि इथला अनुभव तुम्ही इथेच घेऊ शकता, इतका सुंदर स्पॉट आहे हा. हे आमचं रील्स चालले होते, जर तुम्हालाही आमचं रील्स पाहायचे असतील तर तुम्ही मला ब्युटी कोच करिश्मा या इन्स्टा आय डीवर नक्की फॉलो करा आणि रील्स पहा. लाईक करा, आवडले तर कमेंट पण करा. आणि हे आमचे म्हणजे फ्रेंड सर्कल गेलं होतं म्हणून फ्रेंडचं रील, परत आम्ही दोघंही होतो त्यामध्ये, त्यामुळे दोघांचं रील असे भरपूर असे रील्स केलेत. आणि बघा ना मागचं वातावरण बघा ना तुम्ही, मागचे धुके जातात ते किती छान वाटतंय. असं वाटतंय आपण आकाशात बसूनच रील्स करतोय, इतकं सुंदर असं वातावरण आहे. हा बोगदा मी मगाशी दाखवला, तो बोगदा थोडंसं धुकं गेलं त्याच्यामुळे तुम्हाला तो थोडासा बोगदा दिसतोय. एकदम झाकायला असतो तेव्हा काहीच दिसत नाही, मग पार्किंग लाईट गाडीची चालू करून आपल्याला गाडी चालू ठेवावी लागते, इतकं सुंदर असं वातावरण आहे. आता मी म्हणलं ना मैत्रिणीच्या घरी गेलतो तर तिथे जेवण आमचं त्यांच्या शेतामध्ये हा टाइमपास चालला होता भात लावणीचा. तर त्याच्यामध्ये पाय घातला की पाय निघालच याची गॅरंटी नाही, इतकं तो पाय आतमध्ये रोवून बसायचा भाताच्या शेतीमध्ये, तुम्हाला माहितीच असेल. आणि जिथे पाऊस पडतो किंवा जिथे मावळ भाग आहे तिथे भात खूप चालतो. आणि मस्त त्या बायका मस्त भात लावतात, त्याला अवणी असं म्हणतात त्या भागामध्ये. आणि त्यांच्या शेतात गेलो होतो तर हा वॉटरफॉल होता त्यांच्या शेतातला, आणि तिथं मस्त एन्जॉय केला कारण हा तसा काही रिस्की नव्हता. तर दरडचा वॉटरफॉल होता, थोडा रिस्की होता म्हणून थोडाच वेळ थांबलो. इथे त्यांचा हा शेतातला वॉटरफॉल होता म्हणून खूप वेळ आम्ही या पाण्यात बसलो होतो, अगदी लहान मुलंही खूप वेळ बसली होती. आणि बसलं की उठवतच नव्हतं किंवा पाण्यात गेलं की भारच यावं असं वाटत नव्हतं. खूप एन्जॉय केला या वॉटरफॉलमध्ये आम्ही. फॅमिली घेऊन तुम्ही या ट्रिपला येऊ शकता, फ्रेंड सर्कल येऊ शकता, कपल येऊ शकता, असा माळशेज घाट आहे. छोट्या मुलांनाही आणू शकता, छोट्या मुलांना म्हणजे 4 वर्षाच्या पुढे आणू शकता मुलांना, मुलं मस्त एन्जॉय करतील. हा बघा ना वॉटरफॉल, सिरियसली आम्हाला या वॉटरफॉल गेली खाली गेल्यानंतर बाहेर यावंसच वाटत नव्हतं, इच्छाच नव्हती. एकदम तुफान, एकदम अंगातलं असं फ्रीडम निघत होतं, त्यामुळे स्ट्रेस निघत होता आणि मस्त वाटत होतं. म्हणजे ते मानसिक समाधान होतं. मग आम्ही फिरल्यानंतर एक रिलेटिव्हच्याच घरी गेलो, मग त्यांचीही डाळिंबाची बाग आहे, मग सुंदर तिथेही फोटो काढले. आणि कपडे आणले होते भरपूर, त्यामुळे कपडे चेंज करायचे आणि फोटो काढायचं एवढंच काम होतं. आणि काही पिक्स पण मी शेअर करत आहे. आणि तुम्ही मैत्रिणींनो मला नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. थँक्यू.